मूर्तिजापूर शहर आणि तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व इतर असे आतापर्यंत एकशे चोवीस लोकांचे स्वॅब लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात घेऊन ते तपासणीसाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे यामध्ये बार्शी टाकडी तालुक्यातील सहा रुग्णांच्या स्वॅब नमुन्याचा समावेश त्या आहे त्यापैकी रविवारी एकशे पंधरा अहवाल प्राप्त झाले आहे रविवारी प्राप्त झालेला पॉझिटिव्ह अहवाल रुग्णालयातील पुरुष कर्मचारी आहे तो अकोला येथून रोज एजा करीत होता तसेच स्टेट बँक जवळील अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आतापर्यंत रुग्णसंख्या सात झाली असून शहरातील एका रुग्णांचा तेरा मे रोजी मृत्यू झाला आहे बाधितांवर उपचार करणाऱ्या एका वैद्यकीय कर्मचाऱ्यालाच कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे मूर्तिजापूरकरांची चिंता वाढली आहे आणखी एक रुग्ण बाधित असल्याचा अहवाल येऊन धडकला आहे आजपर्यंत झालेल्या वैद्यकीय घडामोडीमध्ये एक हिरपूर येथील व तीन शहरातील पठाणपुरा येथील रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते रविवारी आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो तेथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी असून आता या तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात झाली आहे त्यामुळे मूर्तीजापूरकरांची चिंता वाढली आहे बाळासाहेब गरुडकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर